मुंबईच्या एसटीपीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये एवढी महत्वाची ही महानगरपालिका आहे या महानगरपालिकेचं सगळं अनट्रीटेड पाणी आम्ही समुद्रात टाकतो इतके वर्ष झाले आणि म्हणून ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी याचा पाठपुरावा केला या देशामधला सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की डिस्चार्ज स्टँडर्ड तयार झाले नव्हते आणि म्हणून तेव्हाचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकर आणि मी आम्ही दोघं केंद्र सरकारकडे गेलो आणि पूर्ण देशाकरता डिस्चार्ज स्टँडर्ड्स तयार झाले पाहिजेत आणि एस टी पी कंपल्सरी झाला पाहिजे याची आम्ही मागणी केली त्यानंतर सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्लीला बोलवून मी सहा बैठकी केल्या आणि त्या बैठकांमध्ये डिस्चार्ज स्टँडर्ड्स फायनल करायला लावले त्यानंतर ग्रीन ट्रायब्युनलचा एक कार्यक्रम झाला पुण्याला सगळे जजेस होते सर्वोच्च न्यायालयाचे आणि ग्रीन ट्रायब्युनलची मी त्या ठिकाणी खंत व्यक्त केली की आम्ही इतका प्रयत्न करून हे डिस्चार्ज स्टँडर्ड्स या ठिकाणी तयार करतो आहे आणि कोणीतरी जाऊन ट्रायब्युनलमध्ये जातं आणि त्या ठिकाणी त्याच्यावर स्थगिती आणतं त्यामुळे काही लोकांना हे हूच द्यायचं नाही आहे आणि तिथे देखील सर्वोच्च न्यायालयाच्या जजेसनी आणि ग्रीन ट्रायब्युनलच्या जजेसनी सकारात्मकता दाखवली आणि हे सगळे डिस्चार्ज स्टँडर्ड्स आपण तयार केले आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने याच्या निविदा काढल्या पण अध्यक्ष महोदय याच्या निविदांमधला घोळ इतका आहे मी त्या ठिकाणी ज्यावेळेस इथल्या निविदा बघितल्या महानगरपालिकेला प्राप्त किंमत निविदेची होती सात पॉईंट सत्तेचाळीस कोटी पर एमएल डी मी देशभरामध्ये शंभर टक्के एकूण एक एस टी पीची किंमत आणली एकूण एक बंगलोरमध्ये कुठे जिथे छोट्यातला छोटा असेल मोठ्यातला मोठा असेल जेवढे एस टी पी रेकॉर्डवर आहेत या प्रत्येक एस टी पीची किंमत आणली आणि मुंबई महानगरपालिकेला मी ते पत्र दिलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की साधारण भारतातली सरासरी किंमत आहे एक पॉईंट सत्तर कोटी पर एम एल डी म्हणजे एका एम एल डीला एक कोटी सत्तर लाख आणि मुंबई महानगरपालिकेचं टेंडर आलं सात पॉइंट सत्तेचाळीस कोटी सात पटीने जास्त आणि त्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं याच्यावर मी म्हटले लूट आहे आणि आज आजही खरं म्हणजे हा सगळा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली हे रद्द करायला लावलं आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही निविदा आहे पण माझ्या समोरचा प्रश्न एवढाच आहे की सर्वोच्च न्यायालय हे काही याच्या स्टँडर्ड्समध्ये जाणार नाहीये ते प्रक्रियेवर जाणार आहे आजही मी दाव्यानं सांगतो या ठिकाणी जे एस्टिमेट तयार केले ते के इन्फ्लेटेड एस्टिमेट आणि कसे एस्टिमेट तयार केलेत नाही ते के माझ्याकडे जर एखादं इक्विपमेंट आहे एखादी टेक्नॉलॉजी आहे तर मी गेलो आणि मी सांगितलं ही पण ऍड करून टाका अजून वळसे पाटील साहेबांकडे एखादी टेक्नॉलॉजी आहे त्यांनी सांगितलं ती पण ऍड करून टाका असे इतके ऍड ऑन याच्यामध्ये केले आहेत म्हणजे ज्या गोष्टीची आज आवश्यकता नाही आहे म्हणजे ते सांगतील आम्ही ही ऍडव्हान्स आहे ती ऍडव्हान्स आहे ती ऍडव्हान्स आहे ज्याची आज आवश्यकताच नाही आहे अशाही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करून करून इतकं भयानक इन्फ्लेटेड अशा प्रकारचं हे टेंडर या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे म्हणजे हे तर ठीक आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली आहे पण आम्ही पण नजर ठेवून आहोत आम्ही पण नजर ठेवून आहोत ज्या क्षणी अध्यक्ष महोदय मुंबईची लूट करण्याचा प्रयत्न होईल आवश्यकता पडली तर सर्वोच्च न्यायालयाच्याही निदर्शनास आणून देऊ पण जी गोष्ट दीड कोटी मध्ये होते पर एमएलडी डी आणि किती किती एम एल डी करणार आहोत आपण दोन हजार एम एल डी पंचवीस हजार कोटी रुपयाचं टेंडर अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून ही जी काही लूट आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे